नमस्कार, अर्चना किचन मध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। आज मी बनवणार आहे चायनीज भेळ। चायनीज भेळ ही मुलांना खूप आवडते। तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, बाजूच्या बेल आयकॉनला क्लिक करा आणि तुमचे अनुभव कमेंट्समध्ये टाका। यासाठी आपल्याला लागणार आहे कोबी बारीक चिरून, शिमला मिरची, गाजर बारीक चिरून, कांदा आणि हे मी घेतलेलं आहे कांद्याची पात, कोथिंबीर, लसूण, 2 चमचे सोया सॉस, 2 चमचे टोमॅटो सॉस, शेजवान सॉस आणि मीठ। आता आपल्याला इथं नूडल्स तळून घ्यायचे आहेत। तळून घेण्या अगोदर हे नूडल्स मी एका पातेल्यामध्ये गरम पाणी करून त्याच्यामध्ये मीठ आणि थोडंसं तेल टाकून त्याला अगोदर उकळून घेतलेलं आहे आणि त्यानंतर चाळणीमध्ये काढून त्याच्यावर थोडंसं थंड पाणी टाकून त्याला ड्राय करून घेतलं आहे आणि मगच हे मी हे तळून घेणार आहे। आता आपल्याला हे नूडल्स छानपैकी तळून घ्यायचे आहेत लाल होईपर्यंत। आणि याला आपल्याला तेल खूप गरम करून घ्यायचं आहे। तेल खूप जास्त प्रमाणात गरम करूनच मग आपल्याला ह्याच्यामध्ये नूडल्स टाकायचे आहेत, कारण हे नूडल्स हे ओले असतात त्यामुळे तळायला थोडा वेळ लागतो। आता हे आपले नूडल्स थोडेसे लाल झालेले आहेत। आता हे नूडल्स आपले तळून तयारच आहेत। आता याला आपण काढून घेऊत आणि अशा प्रकारे आपले नूडल्स हे तळून तयार आहेत। आता हे नूडल्स आपले सगळे मी तळून घेतलेले आहेत, तयार आहेत भेळ करण्यासाठी। आता मी कढईमध्ये थोडंसं तेल घातलेलं आहे। तेल छान गरम झालं की यामध्ये आपल्याला लसूण घालायचं आहे। लसूण आपला छान लाल झालेला आहे। लसूण छान लाल झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये गोबी, शिमला मिरच, गाजर घालायचं आहे। आता यामध्ये मी कांदा घालून घेते। कांदा छान लालसर झाला की आपल्याला यामध्ये कोबी, गाजर घालायचं आहे। आता यामध्ये मी कोबी घातलेली आहे, हे बारीक चिरून घेतलेली आहे छान, आणि शिमला मिरची, गाजर, आणि ह्याला आपल्याला 1-5 मिनिट शिजवून घ्यायचं आहे। जास्त नाही शिजवायचं भाजीप्रमाणे, थोडं मऊ होईपर्यंतच याला शिजवून घ्यायचं आहे। हे छान परतून घ्यायचं आणि याला 2-5 मिनिट छान मऊ होईपर्यंत शिजून घ्यायचं। आणि आता आपल्याला याच्यामध्ये सोया सॉस, अगोदर मी टोमॅटो सॉस घातलेला आहे 2 चमचे, सोया सॉस हे बारीक चमच्याने 2 चमचे घालायचे आहेत 10 चमच्यांनी। आणि शेजवान सॉस इथं मी घातलेला आहे 2 चमचे। शेजवान सॉस हा रेडीमेड मिळतो। जर तुम्हाला शेजवान सॉस घरी बनवायचा असेल तर याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे, ते तुम्ही पाहू शकता। आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला। यामध्ये मी चवीनुसार मीठ पण घातलेलं आहे।
फ्राय केलेल्या नूडल्स मध्ये आता हे सर्व मिश्रण एकत्र करायचं आहे। त्याआधी मी नूडल्स थोडेसे तोडून घेतलेले आहेत। फ्राय नूडल्स हे बाजारात रेडीमेड पण मिळतात आणि आपल्याला हे सर्व एकत्र करून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे आपली वेळ तयार झालेली आहे खाण्यासाठी। गार्निशिंगसाठी मी यावर थोडीशी कांद्याची पात आणि थोडी कोथिंबीर घातलेली आहे आणि अशी ही वेळ आपली तयार झालेली आहे। अशी वेळ आपली तयार झालेली आहे। तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा।